संविधानाच्या विरुद्ध बोलताय मी? माझे राजे होते छत्रपती शिवराय. और छत्रपती शिवरायांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता सगळ्यांना माहित आहे. ती तोफ जर उलटी फिरली असती तर शिवरायांचे मावळे अनेक केले असते हो. सरळ होती ती मोगलाच्या दिशेला. ती तोफ ज्यांच्या हातात होती तोफखान्याचे प्रमुख शिवरायांच्या होता शिवा म्हणून वाचला शिवा इतिहास जीवा महाराज मुळे महाराजांना पहिल्यांदा संरक्षण कोणी दिलं सगळं इतिहास तुमच्याकडे. पण त्या 18 पगड जातींच्या शिवरायांनी स्वराज्य उभं करत असताना याच 18 पगड जातीच्या माणसाच्या खांद्यावर आणि डोक्यावर हात ठेवला लढण्याचं बळ दिलं. पण अलीकडे काही महाराज आम्हाला आमचा द्या हे म्हणणं इथपर्यंत ठीक आहे पण तुमच्यातून द्या आम्ही अजिबात मान्य करणार नाही. हा पुन्हा माझ्या सगळ्यांना सांगाय काय होऊन जाईल तो होऊन जाईल त्याच्या पाहून घेऊ. शहीद झाल्यावर समाधीचं बांधतील भाषण आणि मी हात जोडून विनंती करतो आमच्या सगळ्यांना माझ्या राज्यातील मोठ्या लोकांना बाबा हे आम्ही अनेक वर्षापासून आमची स्थिती वाईट आहे अजूनही आम्हाला हक्काचं घर नाही राजकीय आरक्षण तर दूरच आहे म्हणून तुम्ही तुम्हाला स्वतंत्र काय मिळेल ते घ्या पण तुम्हाला विनंती आहे की आमच्याकडचं काही मागू नका रे बाबा. आज जरूर तुम्हाला विनंती शेवट काय करणार विनंती करू हात जोडू नाही आलं तर रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून नाही मिळालं धनगरांचं काय काय धनगरांचं संविधानाच्या विरुद्ध बोलताय मी? माझे राजे होते छत्रपती शिवराय. और छत्रपती शिवरायांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता सगळ्यांना माहित आहे. ती तोफ जर उलटी फिरली असती तर शिवरायांचे मावळे अनेक केले असते हो. सरळ होती ती मोगलाच्या दिशेला. ती तोफ ज्यांच्या हातात होती तोफखान्याचे प्रमुख शिवरायांच्या होता शिवा म्हणून वाचला शिवा इतिहास जीवा महाराज मुळे महाराजांना पहिल्यांदा संरक्षण कोणी दिलं सगळं इतिहास तुमच्याकडे. पण त्या 18 पगड जातींच्या शिवरायांनी स्वराज्य उभं करत असताना याच 18 पगड जातीच्या माणसाच्या खांद्यावर आणि डोक्यावर हात ठेवला लढण्याचं बळ दिलं. पण अलीकडे काही महाराज आम्हाला आमचा द्या हे म्हणणं इथपर्यंत ठीक आहे पण तुमच्यातून द्या आम्ही अजिबात मान्य करणार नाही. हा पुन्हा माझ्या सगळ्यांना सांगाय काय होऊन जाईल तो होऊन जाईल त्याच्या पाहून घेऊ. शहीद झाल्यावर समाधीचं बांधतील भाषण आणि मी हात जोडून विनंती करतो आमच्या सगळ्यांना माझ्या राज्यातील मोठ्या लोकांना बाबा हे आम्ही अनेक वर्षापासून आमची स्थिती वाईट आहे अजूनही आम्हाला हक्काचं घर नाही राजकीय आरक्षण तर दूरच आहे म्हणून तुम्ही तुम्हाला स्वतंत्र काय मिळेल ते घ्या पण तुम्हाला विनंती आहे की आमच्याकडचं काही मागू नका रे बाबा. आज जरूर तुम्हाला विनंती शेवट काय करणार विनंती करू हात जोडू नाही आलं तर रस्त्यावर उतरू
कसल्या वृत्तून नाही मिळालं? धनगरांचं काय आहे? धनगरांचं ती भूमिका घेऊ द्या.